नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. महामार्गाच्या भूसंपादनात एका प्रकल्पग्रस्ताला मिळाले तब्बल 800 कोटी रुपये. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप. नवशक्ती मित्र मंडळाने मृत्यूच्या दारात असलेल्या कार्यकर्त्याला दिलं जीवदान. साऊंड सिस्टीमवर बंदी घालायची असेल तर सरकारकडनं GST का? डॉल्बी व्यावसायिकांचा सरकारला सवाल. आणि हिंजवडीमधील 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, उपचारादरम्यान एकीचा मृत्यू. आता बातम्या सविस्तराने. महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल 800 कोटी रुपये मिळाले आहेत असा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय. मुंबई आणि नागपूरला जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात आले. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल 800 कोटी रुपये मिळाले आहेत असा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय. एका जमीनधारकाला भूसंपादनामध्ये या समृद्धी महामार्गामध्ये 800 कोटी रुपये मिळालेले आहे. एक बेनिफिशरी 800 कोटी झाले. ते नाव मी सांगायला तयार आहे, परंतु त्याची अजून म्हणजे माझ्याकडे वस्तुस्थिती माहिती आहे. अकाउंट्स त्याचे फ्रीज झाले होते RBI डायरेक्शननंतर. मला माझी माहिती अशी की मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर ते अकाउंट्स ऑपरेशनला परवानगी दिली. 800 कोटी रुपये का माणसाला मिळतात भूसंपादनामध्ये समृद्धी महामार्ग. पण सांगायचं येतो काय की टोटल हा नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे, म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे. तसेच संबंधित व्यक्तीचं नाव देखील माहीत असून योग्य वेळ आल्यानंतर ते जाहीर करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आता एक वेगळी बातमी आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वर्गणीतून मिळालेल्या पैशातून वेगवेगळे भव्य आणि दिव्य देखावे साकारलेले आपण पाहिले आहेत. मात्र नवशक्ती मित्र मंडळाने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करून दिलाय. वर्गणीतून मिळालेल्या पैशातून त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्याला मृत्यूच्या दारातून परत आणून त्याला नवशक्ती दिली आहे. हा आहे 22 वर्षीय सतीश जोरी. बालपणापासूनच नवे पेठेतील नवशक्ती मंडळाचा कार्यकर्ता. आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतर मंडळ हेच त्याचं कुटुंब झालं. गणेशोत्सव जवळ येत असल्याने आनंदात असलेल्या सतीशला नियतीनं मात्र संकटात टाकलंय. सातत्याने फीट येत असल्याने तपासणी केली असता त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचं समोर आलंय. त्याच्यावर आलेले विघ्न दूर करण्यासाठी गणराय नवी पेठेतील नवशक्ती मित्रमंडळाच्या रूपाने समोर आले असं म्हणायला लागेल. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमा केलेली वर्गणी त्याच्या उपचारासाठी देण्यात आली आहे. यामध्ये नवशक्ती मित्रमंडळाचे संतोष ठोंबरे, नितीन पायगुडे, विलास नावडकर, अश्विन बांबगुडे, प्रकाश मारणे, श्यामराव कोंढेकर, आप्पा पोटे, विजय ठोंबरे, ओंकार मालुसरे, अमर काकडे, जितेंद्र थोरात, नामदेवराव कोंढळकर या सर्व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच सतीशला आज जीवनदान मिळाले. देखाव्यांवर हजारो रुपये खर्च करणारे गणेश मंडळ आपण पाहिली आहेत. मात्र नवशक्ती मित्र मंडळाने एक वेगळाच आदर्श घालून दिलाय. त्यांच्याच मंडळाच्या कार्यकर्त्याला मोठा आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यासाठी मंडळाने वर्गणीतून जे पैसे आले होते ते सर्व पैसे आपल्या कार्यकर्त्यासाठी खर्च केलेले आहेत त्याच्या उपचारासाठी. आता या मंडळाचे अध्यक्ष संतोष आपल्यासोबत आहेत. संतोष, एकंदरीत हे काय प्रकरण झालेलं होतं किंवा त्याला काय आजार झालेला होता आणि वर्गणीतून जे मिळालेले पैसे होते ते तुम्ही त्यांच्यासाठी खर्च केलेत? मॅडम, आमचं नवशक्ती मित्र मंडळ हे नवी पेठेमध्ये 1962 सालापासून स्थापनेत आहे आणि आम्ही मंडळाच्या माध्यमातून कायम जनजागृती करत असतो. एक सांस्कृतिक देखावे वगैरे सर्व असं कामं करत असतो आणि यावर्षीसुद्धा एक महिना अगोदरच गणेशोत्सवाची तयारी सुरू असते. सगळे कार्यकर्ते हसून गळून या उत्सवासाठी एक वर्षभर आधीच तयारीत असतात. पण एक महिन्यापासून एक वर्गणी मागणे, अव्वल करणं हे सगळं चालू होतं आणि अशातच आमचा एक कार्यकर्ता आहे सतीश प्रकाश जोरी. तर त्याला घरी कोणी नसल्यामुळे तो एकटाच राहायचा, कारण त्याला आईवडील नाही आहेत. त्यामुळे त्याला जवळजवळ त्याचं मंडळच कुटुंब होतं, त्यामुळे तो मंडळच असायचा आणि घरची परिस्थिती एकदम हलाखीची होती. त्यामुळे त्याला घरी तो काही आजार झाला तरी कधी दवाखान्यात वगैरे जात नव्हता आणि त्याला सातत्याने फीट येत होती. तर 2-3 वेळा तो फीट येऊन पडला, पण त्याने काय एवढं मनावर घेतलं नाही. आणि आत्ता वर्गणी मागताना जेव्हा शास्त्री रोडवर तो वर्गणी मागता मागता अचानक कोसळला,
तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी आमच्या त्याला आम्ही घरी आणला पाहिला आणि तर त्याच्या तोंडातोंगरे फेस येत होतं म्हणून आम्ही काय केलं त्याला इमर्जन्सीमध्ये दीनानाथ मंगेशकरला हलवलं आणि ते रिपोर्ट तर होतेच दीनानाथ मंगेशकरमधले. मग आम्ही तर त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल आणि आपल्याकडे बाहेरनं डॉक्टर बोलावे लागतात तर तुम्हाला 1.5 लाख रुपये खर्च आहे तर 75,000 रुपये तात्काळ तुम्हाला भरावे लागेल. आता रोजचा जो खर्च आहे त्याचा येतच आहे सतीशचा, तर तो तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करता? कारण आता गणेश उत्सवासाठी जी वर्गणी तुम्ही आणली होती तर त्या वर्गणीतनंच सगळा खर्च होतो का? हा मग आता तेच केलं की कसं केलं, त्या दिवशी त्यांनी डॉक्टरने सकाळी आम्हाला सांगितलं, 9 वाजता डॉक्टर आले, त्यांनी आम्हाला असं असं सांगितलं. मग आम्ही तिथनं 2-4 जण कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही तिथनं आलो, त्यांनी आम्हाला सांगितलं एक तासाभरात तुम्ही डिसिजन द्या. मग आम्ही इथं आलो, इथं आल्यानंतर आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते जमलो आणि म्हटलं आता काय करायचं ते ठरवा. तर सगळेजण आम्ही मोठे ज्येष्ठ कार्यकर्ते वगैरे किंवा सगळे आता जे काय सक्रिय कार्यकर्ते आहेत ते सगळेजण आम्ही थांबलो. तर आमच्या ते कार्यकर्त्यांमध्ये नितीन पायगुडे असतील, आपले विलास नावडकर असतील, अश्विन मांगुडे असतील, विक्रम मांगुडे असतील, आकाश मारणे असतील, या असे आम्ही सर्वजण बसलो आणि आम्ही ठरवलं की आता याला काय करायचं म्हणून. तर सगळेजणांनी मग एकमते निर्णय घेतला की आता त्याचं प्राण वाचवणं गरजेचं आहे, तर आपण यावेळी उत्सव जरा साधेपणात साजरा करू आणि आपल्याकडे जे वर्गणी जमा आहे त्यात आपण इमर्जन्सी त्याला भरून टाकू. तुम्ही मागच्या वर्षी वगैरे अनेक देखावे वगैरे सादर केलेले आहेत, मी स्वतः पाहिलेले आहेत, मग यावर्षी तुम्ही कुठल्या पद्धतीचा देखावा असेल किंवा डी जे वगैरे असेल असं किंवा विसर्जन मिरवणूक जी असेल ती तुमची कुठल्याही पद्धतीने होणार नाही का? नाही, आता आम्ही पहिली मिरवणूक तर कॅन्सलच केली कारण त्या पहिल्या मिरवणुकीसाठी पण आम्ही ॲडव्हान्स वगैरे दिला होता पथक असतं आपलं त्या पथकाला, पण इमर्जन्सी आम्हाला ते पैसे देतं 75,000 रुपये भरले आम्ही आणि मग नंतर त्या तात्काळ लगेच त्यांना कळवून टाकलं की आम्ही मिरवणूक काही काढणार नाही आहे तर तेवढं आम्हाला तुम्ही आम्ही जे तुम्हाला ॲडव्हान्स दिला आहे तो परत द्या कारण आम्हाला ते लागतात असं असं कामासाठी. मग त्यांच्याकडून ते वर्गणी घेतल्या. लहानपणापासूनच सतीश तुमच्या मंडळाचा कार्यकर्ता आहे? हो, लहानपणापासून तो आमचे तो जन्मापासून इथे राहतो आणि जसं त्याला कळतं तसं तो आमच्यातच असायचं आणि एक 8-7-8 वर्षापूर्वी त्याच्या आईवडील एक्सपायर झाल्यामुळे त्याला मंडळ म्हणजेच आमचं त्याचं कुटुंब होतं. आणि मी असं ऐकले की सतीशला मायेचं म्हणजे छत्रच नाही आहे, आई वडील नाही आहेत असं ऐकले. मग आता येणारा जे पुढच्या ते ट्रीटमेंट ज्या असतील तर त्या कशा पद्धतीने तुम्हीच त्याला साथ देणार का, किंवा मंडळाच्या वतीने सगळा खर्च तर होणारच आहे पण जी मायेची एक ऊब असणार आहे ती मंडळच देतं का? हो, आम्ही मंडळच त्याला हे करतो कारण आमच्या एक पूर्वीपासून आम्ही इथं एकत्र राहत असल्यामुळं आम्ही एक संस्कृती अशी जपलेली आहे की प्रत्येकाला काही झालं तर आम्ही प्रत्येकजण धावून जातो आणि याला कोणी नसल्यामुळे तर आम्ही सगळेजण त्याला मदत करतो. आणि आत्तासुद्धा रोज कार्यकर्ते जसे नोकरी काम करतात त्याच्यानंतर आल्यानंतर हॉस्पिटलला जाणे बघणे तिथं काय चाललं आहे बघून येणे, त्यानंतर त्या मेडिकलवाल्याला पण आपण तिथं सांगितलेलं आहे की जे काही मेडिसिन लागेल ते तुम्ही दिवसभरात त्यांना देत जाऊ, संध्याकाळी आम्ही येऊन तुमचं काय असेल ते कलेक्ट करत जाऊ. मग दिवसभरातली वर्गणी जे मुलं मागतात ते संध्याकाळी आम्ही गेल्यानंतर ते मेडिकलवाल्याला पण वर्गणी कारण त्यांचे मेडिकलचे पैसे त्यांना कॅश भरावं लागतात ते आम्ही तिथं जमा करून टाकतो. आता सतीशची तब्येत कशी आहे? आता सतीश शुद्धीवर आलेलं आहे, सर्वांशी बोलतो वगैरे आणि आता त्याला आयसीयूमधनं पण उद्या बाहेर काढणार आहेत आणि त्यांनी साधारणतः अजून 8 दिवस त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ते म्हणले की कमीत कमी त्याला 3 महिने तरी जपावं लागणार आहे, बेड रेस्ट द्यावे लागणार आहे. माणूस माणसाचं मन, मनाची सुखदुःख, सुखदुःखाच्या भावना आणि भावनांची तीव्रता जाणून घेण्यासाठी एक संवेदनशील मन असावं लागतं आणि त्या संवेदनशील मनाला एक विवेकाचा धागा असावा लागतो. हे संवेदनशील मन जपण्याचं कामच नवशक्ती मित्रमंडळाने केलेलं आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासाठी मंडळाचा पूर्ण खर्च आहे त्याच्यावर खर्च केलेला आहे. कॅमेरामॅन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिन माणूस पुणे. गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार ठाम असून आपली भूमिका उच्च न्यायालयात मांडली आहे. याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी बाबत अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. मुख्य कारण असल्याचं सांगत बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र डॉल्बी व्यावसायिकांनी मात्र याला विरोध केलाय. साऊंड सिस्टीमवर बंदी घालायची असेल तर सरकारकडून GST का घेण्यात आली, आम्ही वेळोवेळी टॅक्स भरत असताना साऊंड सिस्टीमला विरोध का, असा सवाल देखील डॉल्बी व्यावसायिकांनी उपस्थित केलाय. डीजे आणि डॉल्बी सिस्टीम हे प्रदूषणाचे मुख्य कारण असून गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत त्याला परवानगी देऊ नये असे राज्य सरकारने आपली भूमिका हायकोर्टाकडे मांडली आहे. त्यामुळे काही उत्साही गणेश उत्सव आणि डीजे व्यावसायिक नाराजीचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. सध्या पुण्यातील काही डॉल्बी व्यावसायिक आपल्यासोबत आहेत. आज जी बंदी घातली आहे त्या बंदीमुळे आज आमच्या सर्व साऊंड व्यावसायिकांचा उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि बंदी ही कशासाठी? गणेश उत्सव हा सार्वजनिक आहे आणि आज आम्ही कुठलाही व्यवसाय करत असताना GST भरतो, टॅक्स भरतो. मग आज GST टॅक्स भरत असताना या शासनाने विरोध कशासाठी केला?
आणि कारण काय, जर तुम्ही डिसेबलचं जर आज तुम्ही जर घेतला उद्देश 55, 65 आणि 75 तो डिसेबल चुकीचा आहे. आता तरी सध्या शांतता परिसरात जरी आपण डिसेबल चेक केला तरी तो साधारणपणे 65 ते 70 डिसेबल होतो. मग 65 ते 70 डिसेबलमध्ये साऊंड व्यवसाय करणार कसे काय, आम्ही काय म्हणून कुठला म्हणून व्यवसायही करायचा हाही आम्हाला दिसून येत आहे समोर. आता हायकोर्टाने तुमच्या विरोधात निकाल दिला तर तुमची पुढची भूमिका काय असणार? व्यवसाय आम्ही करायचा काय हा सर्वात पहिला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे असं आहे की आज जर घेतलेल्या वस्तू आहे तर त्या वस्तू आम्ही काय करणार? तर आज आम्ही एवढा टॅक्स भरतो आहे, जी एस टी देतो आहे, मग महाराष्ट्र शासनाने आमच्याकडनं जी एस टी आणि टॅक्स कशासाठी घेतला आहे? याचा अर्थ आहे की महाराष्ट्र शासनाने आमची फसवणूक केलेली आहे. बंदीत जर घालायची होती तर टॅक्स कशासाठी वसूल केला असा प्रश्न लॉल व्यवसायाकडून केला जातोय. कॅमेरामन रोहित वानकडेचा अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे. पिंपरी चिंचवडमधील आय टी हब म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 2 अल्पवयीन मुलींवर 3 नराधमांनी बलात्कार केला असून या घटनेत एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मजुरांच्या 2 अल्पवयीन मुलींवर साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हिंजवडीजवळील कासारसाई येथील जंगलात घडली आहे. बलात्कार झालेल्या 2 मुलींपैकी एका मुलीची प्रकृती गंभीर आहे तर दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यानच मृत्यू झालाय. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. गणेश निकम असं या आरोपीचं नाव आहे. हिंजवडीजवळ राहणाऱ्या शेतमजुरांच्या 2 मुली रविवारी शाळेला सुट्टी असल्याने घराजवळील मंदिरासमोर खेळत होत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या साखर कारखान्यातील मजुराच्या 2 मुलांनी मिळून त्या मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि मंदिराच्या मागच्या बाजूला येण्यास सांगितलं. चॉकलेट मिळणार म्हणून दोघेही मंदिराच्या मागे गेल्या. त्यावेळी आरोपींनी दोघींना मंदिराच्या मागे असलेल्या दाट झाडीमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर दोन्ही मुलींना धमकवण्यात आल्याने त्यातील एक मुलगी कोमामध्ये गेली आणि दुसरी घाबरलेल्या अवस्थेत होती. डॉक्टरांकडनं बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आणि त्यानंतर गुन्हा दाखल होऊन 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. करण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट.
असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महिलांमध्ये सध्या कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. कॅन्सर झाल्यानंतर त्यावर वेळेत योग्य तो उपचार आणि आवश्यक ती खबरदारी न पाळल्याने त्यातून शरीरावर विपरीत परिणाम होतात. याबाबतच जनजागृती करण्यासाठी प्रशांती कॅन्सर सेंटरने 26 सप्टेंबरला महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलंय. प्रशांती कॅन्सर सेंटर गेली 18 वर्षांपासून महिलांमधील स्तन कॅन्सरसाठी मोफत उपचार करतात. यामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्ण महिलांना मोफत केमोथेरपी औषध पुरवलं जातं. कॅन्सरबाबत आजही महिलांमध्ये हवी तितकी जागरूकता नाही, त्यामुळे अनेकदा महिला कॅन्सर झाल्याचं सांगत नाहीत, त्यावर वेळेत योग्य उपचार घेत नाहीत. यासाठी महिलांमध्ये कॅन्सरबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रशांती सेंटरने 26 सप्टेंबरला समुपदेशनाचा कार्यक्रम ठेवला आहे. किसी को भी इंडिया में स्तन कॅन्सर है तो हम उनका पूरा ट्रीटमेंट फ्री करते हैं. ऑपरेशन्स फ्री होते हैं, कीमोथेरेपी फ्री होता है, रेडिएशन फ्री होता है और हम लड़की का स्तन निकाल के छोड़ते नहीं हैं. उसी वक्त उसको रिकन्स्ट्रक्ट करते हैं, बनाते हैं कि वो कंप्लीट होए. हमारा संस्था सेनापति बापट रोड पे है, रत्ना हॉस्पिटल के बाजू में, और हमारे 2 माले हैं वहाँ पे. वहाँ पे हमारा कीमोथेरेपी का डे केयर है जहाँ पेशेंट्स को फ्री कीमोथेरेपी मिलता है. 4 घंटे लगते हैं और वो घर जा सकते हैं. वहाँ एक कम्प्लीट ऑन्को फार्मेसी भी है जहाँ से फ्री मेडिसिन मिलते हैं पेशेंट्स को कैंसर के लिए. और पूरा डायग्नोस्टिक्स है वहाँ पे, मैमोग्राफी मशीन, सोनोग्राफी, ABBS, हर चीज़ का डायग्नोस्टिक मशीन है जहाँ पे फ्री है पेशेंट्स के लिए जो अफोर्ड नहीं कर सकते हैं उनके कैंसर के ट्रीटमेंट के लिए. पुण्यातील गणेश मंडळ नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. आपल्या या समाजासाठी काही जबाबदारी आहेत याची कायम जाणीव या गणेश मंडळांना असते. अशी सामाजिक बांधिलकीची जाणीव वाघोली येथील जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्रमंडळाने जोपासली आहे. गणेश उत्सवादरम्यान देखावा आणि DJ साऊंडवर आवाजवी खर्च न करता जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्रमंडळाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. देशासाठी लढणाऱ्या जखमी सैनिकांसाठी तसेच अपघातात जखमी झालेल्या गरजू रुग्णांसाठी जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्रमंडळाने एकत्र येत रक्तदान केलंय. दोन्ही मंडळाच्या जवळपास 100 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. रक्तदानात गोळा झालेला रक्त पुण्यातील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला देण्यात येणार आहे. जय भवानी मित्रमंडळ वाघोली यांच्या मार्फत आम्ही तिसऱ्यांदा रुबीवाल क्लिनिकमार्फत ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करतो आहे. दरवर्षी आम्ही 125-100 अधिक डोनर इथं डोनेशन करतो आहे. आत्तापर्यंत आजच्या दिवसामध्ये 82 डोनरनी डोनेशन केले आणि 125 अजून एक होतील, 15-20 अजून क्यूमध्ये आहेत, एवढं आम्ही घेणार आहे. आणि आम्ही आमच्या हॉस्पिटलमधील जे गरजू पेशंट आहेत त्यांना आम्ही हे देणार आहे. उद्देश यामागचा असाच आहे. जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्रमंडळ हे गेल्या 4-5 वर्षापासून जय भवानी मित्रमंडळ रक्तदानाचा कार्यक्रम करत आहे. आज आम्ही ठरवलं जय गणेश प्रतिष्ठानच्या मार्फत रक्तदान शिबिर घ्यायचं. का आता आपले देशबांधव असतात, कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठं काय झालं, आपले इंडियन आर्मी असतात, आपल्या देशासाठी आज सीमेवर लढत आहेत, तर त्यांना खूप रक्ताची गरज आहे. काय झालं तर ते आम्ही कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे. आज आम्ही वर्गणी गोळा करतोय किंवा काय करतोय तर त्याचं माध्यम हे आहे की आपण चांगला उपक्रम करावा. प्रख्यात संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या जुगलबंदीचा गुरुवंदना हा अनोखा कार्यक्रम प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आनंद संघातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. परमहंस योगानंद योगसाधना यांच्या 125व्या जयंतीनिमित्त गुरुवंदना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये पुणेकर रसिकांना पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित शिवकुमार शर्मा या 2 दिग्गज कलाकारांच्या जुगलबंदीचा आस्वाद घेता येणार आहे. पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची जुगलबंदी आनंद संघाच्या वतीने आयोजित केलेली आहे. गुरु परमहंस योगानंद यांच्या 125व्या जन्मतिथीनिमित्ताने आणि वृंदावन इथे असलेल्या आश्रयाला येणाऱ्या विधवा मातांच्या सहकार्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहोत. हा कार्यक्रम 23 सप्टेंबर रोजी 6:30 गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शहरात पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या बरसलेल्या या पावसाच्या सरींनी पुणेकरांची मात्र धांदल उडाली आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे शहरात दुपारी 3 नंतर पावसाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. ऐन गणेश उत्सवात बरसलेल्या पावसांच्या सरींनी मात्र गणेश भक्तांची मोठी तेदा झाली. वाहतूक कोंडी, रस्त्याला साठलेले पाणी यामुळे गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना त्रास सहन करावा लागला. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने आपली हजेरी लावलेली आहे. परतीचा हा पाऊस आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे आणि ऐन गणेश उत्सवाच्या काळात पाऊस आल्याने मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची देखील तारांबळ झालेली आपल्याला पाहायला मिळते. गणेश दर्शनासाठी भाविक लांबून आलेले आहेत आणि अचानक हा पाऊस आल्यामुळे
मोठ्या प्रमाणात त्यांचे तारांबळे उडालेले आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यांवरती जागोजागी पाण्याचे डबके देखील साठलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. पुण्यातील प्रसिद्ध असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा गणेश भक्तांसाठी आकर्षक ठरणारच आहे. कलाकारांपासून ते राजकीय मंडळी देखील गणेश उत्सवात दगडूशेठ गणपतीला नक्कीच भेट देतात. आज खासदार संभाजीराजे यांनी देखील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत आरती केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी गणपती उत्सव हा सुखशांती आणि आनंदाचा सण आहे, आज दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यावर समाजात शांतता राखावी, आमच्यासारख्या लोकांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी अशी प्रार्थना बाप्पा चरणी करून समाजासाठी मागणं मागितलं आहे. या सणाच्या माध्यमातून सगळ्या जातीतले लोक एकत्र येतात, घरातले कुटुंबातले लोक सगळे एकत्र येतात आणि सगळ्यांना सुख शांतती मिळावी यासाठी आमचा सर्वांचा मानस आणि प्रयत्न असतो. आज दगडूशेठांच्या बाप्पांचं दर्शन घेतल्यावर मी खऱ्या अर्थाने आपल्या समाजात शांतता ही राखावी, आमच्यासारख्या लोकांना पाणी प्रेरणा मिळावी काम करण्यासाठी ही आज बाप्पांच्या समोर आम्ही मागणी केलेली आहे. आणि परत एकदा सगळ्या भाविकांना गणपतीच्या माध्यमातून, गणपतीच्या उत्सवाच्या ह्याच्यातून सर्वांना शुभेच्छा देतो. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करणाऱ्या तरुण पिढीवर भाष्य करणारा पीव्ही मीडिया निर्मित गाडगीळ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुण्यातून सुरुवात होणार आहे. हा चित्रपट वास्तववादी असून यातील कलावंत, वेशभूषा, रंगभूषा, लोकेशन्स आणि इतर बऱ्याच तांत्रिक बाबी वास्तवदर्शी पद्धतीने चित्रित करण्यात येणार आहेत. या चित्रपटात विविध भूमिकांसाठी नवीन कलाकारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. येत्या 6 आणि 7 ऑक्टोबरला भारतीय मराठी महामंडळाच्या परवानगीने पुण्यातील चार्ली स्टुडिओ येथे इच्छुक तसेच नवोदित कलाकारांकडनं मोफत ऑडिशन घेतलं जाणार आहे. गाडीतळ या सिनेमासाठी आज ऑडिशनसाठी पुढच्या महिन्यामध्ये 6 आणि 7 तारखेला नवीन कलाकारांना संधी देतो आहे. आणि पी व्ही मीडिया फिल्म प्रोडक्शन आणि विकास कुचेकर फिल्म्स अंतर्गत हा सिनेमा आम्ही बनवतो आहे. हा मूवी प्रोड्यूस मी आणि माझे जे प्रोड्युसर आहेत, को प्रोड्युसर विकास सर, असं आम्ही मिळून करतो आहे पी व्ही मीडियाकडून. आणि ॲज ही माझी फर्स्ट फिल्म आहे, मी खूप जास्ती एक्साइटेड आहे आणि थोडी नर्वस पण आहे. 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पुण्यातील बोपोडे येथील समृद्धी गणेश मंडळाने गणपतीच्या आरतीचा मान दिला आहे. गणेश उत्सवादरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जवळपास 24 तास ड्युटी करतात. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरीही गणेश उत्सव साजरा होतो, मात्र 24 तास ऑन ड्युटी असल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या घरातील गणपती मूर्तीची नीट पूजा सुद्धा करता येत नाही. अशाच 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्री गणेशाची पूजा अर्चा आरती करता यावी म्हणून बोपोडे येथील समृद्धी गणेश मंडळाने पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या गणपतीच्या आरतीचा मान दिलाय. दरवर्षी समृद्धी गणेश मंदिराच्या मार्फत आपण अनेक उपक्रम राबवत असतो. यावर्षी आपण आपल्या समृद्धी गणेशाची आरती ही पोलीस बांधवांच्या हस्ते घेतलेली आहे. पोलीस बांधव जे 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर असतात, गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी 48-48 तास ते आपल्यासाठी ड्युटीवरती असतात, त्यांना घरी देखील जाता येत नाही. गणपतीच्या काळात घरात गणपती असताना देखील त्यांना त्यांच्या आरतीच्या वेळात तिथं पोहोचता येत नाही किंवा आरतीचा मान देतात. ह्या अनुषंगाने आपण आपल्या श्रींची आरती यावेळेस पोलीस बांधवांच्या हस्ते घेतली होती, जेणेकरून त्यांना तो मान तिथे मिळावा आणि त्यांना घरच्यासारखाच एक फील यावा की घरात नाही तर निदान इथे तरी त्यांना गणपती गणपतीची आरती करण्याचा योग मिळाला. या आरतीत खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. प्रसिद्ध लेखक शिवाजीराव सावंत यांनी मराठी साहित्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. अशा मृत्यूंजय या कादंबरीशिवाय ग्रंथालयाची संकल्पनाच पूर्ण होऊ शकत नाही असं मत लेखक राजेंद्र खेर यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात मृत्युंजय प्रतिष्ठानाच्या वतीने 2018 मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कार MKCLचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन करण्यात आला आहे. तर समाजकार्यासाठी रेणुताई गावस्कर यांना सन्मानित करण्यात आले. लेखक शिवाजीराव सावंत यांचं कार्य अवलौकिक आहे, अशा व्यक्तींचा सहवास मिळाला हे माझं भाग्य आहे. मराठी साहित्यामध्ये मृत्युंजय या कादंबरीने मला जागं केलं. समाजातील जी दरी निर्माण झाली आहे ही दरी मिटवण्याचं काम या कादंबरीनं केलं असं मत लेखक राजेंद्र खेर यांनी व्यक्त केलंय. एक पुस्तक पुन्हा पुन्हा लिहून 3-3, 4-4 वर्ष एक पुस्तक लिहित असतो म्हणून मी गेली 25 वर्ष लिहितो पण माझी फक्त 10 पुस्तकं प्रकाशित. तर त्यामुळे हा जर का भाग घेतला तर आपल्याकडे वाचक फार सुज्ञ असतो. मला असं वाटतं की समीक्षकांपेक्षा वाचक जास्त सुज्ञ असतो, कारण त्याला कळतं कोणतं पुस्तक उचलायचं, कोणतं भेट द्यायचं, कोणतं उचलं त्याची पालखी काढायची. आपण विचार करा, मृत्युंजयची तुम्हाला कुठेही जाहिरात मिळणार नाही. मृत्युंजय विषयी समीक्षकांनी तर मला माहित नाही किती, पण कदाचित पाठही फिरवली असेल.
पण मृत्यूंजय शिवाय लायब्ररी उभीच राहू शकत नाही. ज्या मृत्यूंजय कादंबरीने कर्णातील मृत्यूसमयी असणारं दातृत्व शिवाजीराव सावंत यांनी समोर आणलं, आता या समाजात अशाच दातृत्वाची गरज असल्याचं मत रेणुताई वागसकर यांनी व्यक्त केलंय. मृत्यूंजय कर्णबद्दल मला असं सांगावंसं वाटतं की त्यांनी आम्हाला कर्णाबद्दल हे सांगितलं ना की दातृत्वाचं शेवटचं टोक जे जे तुझं जवळ आहे, मृत्यूशय्येवर असलेला कर्ण म्हणतो की माझ्याकडे एक याचक आलेला आहे, पुत्राला म्हणतो की माझे सोन्याचे दात देऊन टाकणार, ते पाडणं माझे सोन्याचे दात. मृत्यूच्या क्षणी इतकं पराकोटीचं दातृत्व आपण जेव्हा हे वाचतो, मला आपल्याला हे अगदी नम्रपणे सांगावं असं वाटतं की कुठलंही समाजाचं काम हे उत्तम वाचक जास्त चांगलं करू शकते याची मात्र मला खात्री आहे. अगदी मृत्यूच्या क्षणी जो कर्ण असं म्हणतो की दे ना ते दात, मला मृत्यू कितीही वेदनामय आला तरी चालेल, जाता जाता दिलं हे पाहिजे. चाकणजवळ मोई येथे सुरू असलेल्या दारू भट्टीवर छापा टाकून दारू वितरित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 दुचाकी, दारू तयार करण्याचं रसायन, तयार दारू असा एकूण 4,10,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी 2 महिलांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. चाकणजवळ मोई येथे नदी किनारी दारू भट्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आशा आणि निर्मला या 2 महिलांना अटक केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी होंडा शाईन मोटारसायकल, CD डिलक्स मोटारसायकल, 25 कॅन हातभट्टी दारू, 2,85,000 रुपये किमतीचे दारू बनवण्याचं रसायन, लाकडी सरपण असं एकूण 4,10,000 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महामार्गाच्या भूसंपादनात एका प्रकल्पग्रस्ताला मिळाले तब्बल 800 कोटी रुपये, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप. नवशक्ती मित्र मंडळाने मृत्यूच्या दारात असलेल्या कार्यकर्त्याला दिलं जीवदान. साऊंड सिस्टीमवर बंदी घालायची असेल तर सरकारकडनं GST का? डॉल्बी व्यावसायिकांचा सरकारला सवाल. आणि हिंजवडीमधील 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, उपचारादरम्यान एकीचा मृत्यू. याचबरोबरच बातमीपत्र येथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.